श्री महालक्ष्मी महिला मंडळातर्फे श्री महालक्ष्मी म्हणजेच गौरी सजावट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून महिलांनी उत्कृष्ट देखावे सादर करत परीक्षकांचे लक्ष वेधले. यातील प्रथम 3 क्रमांकास सेमी पैठणी आणि पुढील 8 क्रमांकांना भेटवस्तूचे पारितोषिक देण्यात आले. गौराई माझी लाडाची लाडाची ग असं म्हणत माहेरवाशीन असलेल्या गौरींचे शहरातील शेकडो घरात आगमन झाले. गणरायाच्या आगमनानंतर तिसऱ्या दिवशी घरोघरी वेगवेगळ्या पद्धतीनं गौरींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. उभ्या आणि बैठ्या स्वरूपात गौरींची विविध रूपं यावेळी बघायला मिळाली. पितळी, तांबे, चांदी, पंचधातूंमध्ये पॉलिश केलेले आकर्षक मुखवटे यावेळी खुलून दिसत होते. गौरींच्या भोजन सोहळ्याबरोबरच महिलांचा हळदी कुंकवाचा समारंभ देखील मोठ्या उत्साहात साजरा झाला. गणपती समोर सामाजिक प्रबोधन करणारे आणि समाजाला संदेश देणारे सोबतच चांगल्याचे कौतुक तर वाईटावर प्रहार करणारे देखावे तयार करण्यात आले होते. महिलांनी कल्पकता वापरून नेत्रदीपक आणि मोहिनी घालणारी सजावट केली होती. महालक्ष्मी महिला मंडळाच्या माजी नगराध्यक्षा उषा शिंदे, राजश्री पहलवान, येवला मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षा पद्मा शिंदे, छाया क्षीरसागर, छाया देसाई, भारती येवले, अयोध्या शर्मा, जयश्री शहा आदींनी स्पर्धेचं नियोजन केलं होतं. तर स्पर्धेचे परीक्षण शैला कलंत्री, राजश्री पहलवान आणि प्रीती शिंदे यांनी केलं. या स्पर्धेत ज्योती बाबर यांनी साकारलेला शिवमहिमा प्रथम, संगीता शिंत्रे यांचा हिरण्य कश्यपू वध देखावा द्वितीय, तर माया टोनपे यांचा मंगळागौर देखावा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. याशिवाय उषा पैंजणे श्रीकृष्ण जन्म, रोहिणी दोडे अहिल्या उद्धार, वासंती जोशी तुकारामांची वैकुंठ यात्रा, रेखा कोष्टी गौराई आली, दीपाली शेंडे नगरसुल यात्रा, रोहिणी दारुणकर सुयापोत विक्रेती, कोमल बाबर अष्टविनायक आणि आशा डोंगरे शिवतांडव हे देखावे बक्षिसांचे मानकरी ठरले. तर्फे आम्ही या वर्षी महालक्ष्मी गौरी पूजनाचा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि महिलांनी या ठिकाणी अतिशय चांगले देखावे आणि सजावट केलेली आहे आणि ते एक सामाजिक प्रबोधन यामध्ये या महिलांनी केलेले आहे. अशा महिलांच्या गुणांना वाव मिळावं व प्रोत्साहन मिळावं म्हणून आम्ही या स्पर्धा आयोजित केलेल्या आहे. आम्ही या निमित्ताने महालक्ष्मीला हेच आवाहन करतो की चांगला पाऊस पडू दे, धनधान्य पिकू दे व सर्व जनता सुखी होऊ दे. वेध न्यूज साठी सिनियर करस्पॉन्डंट प्रवीण पहलवान सह व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कलंके, येवला.